मोदीजी बोलता पण शेतकऱ्याच्या मुद्द्यावर बोलायला त्यांना वेळ नाही, त्याचा आम्ही निषेध करतो. सध्या देशभर सरकारतर्फे भारत संकल्प रथ हा गावोगावी जाऊन भारत सरकारच्या योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचत आहे. गावोगावी या रथाला विरोध होतानाच दिसत आहे. अनेक ठिकाणी या रथाला विरोध करणारे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले. भोकरदन तालुक्यातील दानापूर या गावात रविवारी हा रथ आला असता गावकऱ्यांनी याला तीव्र विरोध केला. सरकारी पैशातून मोदी स्वतःची जाहिरात करीत आहे असा आरोप स्थानिक युवकांनी केला. स्थानिक युवकांनी मोदींचा संकल्प रथ अडवला व त्याच्यावर कापूस फेकून निषेध व्यक्त केला. रथावरील मोदींचे नाव हटवून तिथे भारत सरकारच्या नावाने स्टिकर देखील स्वतः लावले. मोदींनी दिलेले कुठलेही आश्वासन पूर्ण केले नाही. उलट महागाई सर्वाधिक स्तरावर आहे. शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही. कापसाला प्रति क्विंटल 12,000 भाव द्यावा, सोयाबीनला प्रति क्विंटल 10,000 भाव द्यावा, पीक विम्याची रक्कम तात्काळ वर्ग करावी, दुष्काळाची रक्कम तात्काळ वर्ग करावी, तोपर्यंत रथ फिरून देणार नाही असा इशारा यावेळी युवकांनी दिला. जबाबदार अधिकारी असतील त्यांना आम्ही हात जोडून विनंती करतो की हा शेतकऱ्याचा कापूस हा आपण सरकारला दाखवावा आणि शेतकऱ्यांच्या भावना या सरकारपर्यंत पोहोचाव्या अशी मी हात जोडून आपल्याला विनंती करतो. शेतकरी दुःखात असताना आपले नेते विदेश वाऱ्या करू लागले, इकडं दुष्काळाची तात्काळ मदत करायची जाहीर करायची सोडून दिली, सरसकट मदत करायची जाहीर करायची सोडून दिली, मराठ्यांना सरसकट आरक्षणाचा प्रश्न सोडून दिला, धनगराच्या आरक्षणाचा प्रश्न सोडून दिला आणि विदेशांमध्ये महाराष्ट्राचे नेते फिरू लागले, मोदीजी देश विदेशात गप्पा मारत फिरू लागले. पण शेतकऱ्या सगळ्या मुद्द्यावर मोदीजी बोलता पण शेतकऱ्याच्या मुद्द्यावर बोलायला त्यांना वेळ नाही, त्याचा आम्ही निषेध करतो. धन्यवाद. यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.